गरम आहे. कसले चटके देत सुटलायस. क्या बात है. जिम मध्ये घेऊन जा डंबेल्स. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. वेलकम टू माय व्लॉग. तर फायनली आपली 10K यूट्यूब फॅमिली कंप्लीट झाली आहे. तुमचे मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम आणि असाच सपोर्ट माझ्यावर आयुष्यभर राहू दे हीच इच्छा आहे. आणि आपली 10K स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे, सो स्टे ट्यून. तर आज आपली जोगेश्वरी बिटची ऑर्डर आहे अँटॉफिलला. तर मी आणि माझा पार्टनर नेहमीप्रमाणे मनोज तोडणकर आम्ही आता चाललो आहे, इथून निघालो आहे. टेम्पो वगैरे सर्व गेले आहेत, आपली पोरं पण सगळी गेली आहेत पुढे. तर आम्ही आता इथून निघतो, चला. सर नमस्कार. हा आमचा स्वप्नील लाडाने, आम्ही मोगली बोलतो. पोचलो अँटॉफिलला आणि आता आतमध्ये जाऊन सामान काढून घेतो. आमचे मालक तुम्ही ओळखतच असाल, बेस्ट ताशा वादक रोहित नारकर, माझा फेवरेट ताशा प्लेअर. मला आवडतो भावाचा ताशा. अजून बोलू तेवढा कमी आहे ताशाबद्दल. नेहमीप्रमाणे आमन सकपा यांनी आपली बाजू सांभाळली आहे, टेम्पोतनं सामान काढायची. हे सामान आहे ना, हाच बांधू शकतो. कलकत्ता सेंटर आणि आमची जोगेश्वरी बिटचे चॉकलेट बॉय सचिन गमरे, कनेक्शन चालू आहे भोंगेचं. आपलं ऑलमोस्ट सेटअप रेडी झालं आहे, बघा. आणि हा कनेक्शन करतो, कनेक्शन कर कर कनेक्शन कर. हा बघा दत्तू मोरे, दत्तू आनंद भाई, दत्तू आनंद भाई. मी स्क्रीन लागते. दत्तूचा डान्स बघितला काय? एकदा एकदा परत परत वन्स वन. प्रभाकर मोरेचा डान्स एकदा योग्या. शालूचा डान्स, शालूचा डान्स योग्या. एम के म्युझिकलचे मालक यू आर नॉट डॉन. मी विचारलो यू आर डन ऑर व्हॉट. झालं तुझं सर्व सेट? व्हॉट चुकले. ही तू फालतू आहेस, तुझे फालतू जोक ऐकायला मला कंटाळा आला एकदम. बघा आपला सेटअप रेडी झालाय, शार्पी लागलेत, भोंगे लागलेत, रोटो लागलेत, बेस पण लागलेत. पण याचा कीबोर्ड काय लागला आहे अजून? आज लावशील का कीबोर्ड? ओ हो, आज काय ऐकत नाही. बहिरा झालायस बरोबर, म्हणून ऐकायला येत नाही तुला. धडपड धडपड. आमचा ऑलराऊंडर ड्रमर कीबोर्डिस्ट बेंजो प्लेयर सगळंच आज कॉल. आणि दादा पण आला आज. काय बघतो रे रागाने, असंच राहायचं जरा आयुष्यात माणसाने नेहमी. शाबाशी.
सगळं सेटअप मगाशीच रेडी करून झालं आहे, तुम्हाला मी दाखवलं. पण आमच्या साहिलचं म्हणणं कसं आहे की टायमात नेहमी जायचं असतं, बरोबर आहे ते. पण आम्ही टायमाच्या आधीच जाऊन रेडी राहतो आणि सामान लावून रेडी असतो. साहिल भाऊनी सगळ्यांना आवाज दिला वाजवायला, आता सुरुवात करतो वाजवायला. आता ह्याला तबला पण करायचा होता आयुष्यात, पण याचा तबला राहिलाय करायचा. याने तबला केला पण डकाच नाही गेला. आमचा लाडका भाऊ सूरज शिगवण म्हणजे आमच्या बँजो फॅमिलीमधला आणि युट्यूब फॅमिलीमधला एक आमच्या परिवारातला एक मित्र. त्याचं परवा म्हणजे 26 तारखेला रात्री अपघाती निधन झालं. त्याला आमच्या जोगेश्वरी बीट्स फॅमिलीकडनं भावपूर्ण श्रद्धांजली.
नवीन तबला प्लेयर आणि ह्याने नवीन तबले पण इन्व्हेंट केलेत. तुम्ही बघितले असतील ते, बघा तिकडे तबले ठेवलेत. हा बघा हा तबला प्लेयर तो. बॅकअप झालंय आपलं. आणि नेहमीप्रमाणे आपले अमन सकपा टेम्पो भरताय. तुझा आज होईल काय रे बॅकअप? हे वरती कुठे बघतो? समोर आहे मी. ह्याचं पण बॅकअप होतं. हळूहळू बिचारा एकटाच आहे, ह्याला कोणच मदत करत नाही. ह्याला कोणच मदत करत नाही, एकदम गरीब आहे. बघा आमचा गरीब कीबोर्डिस्ट बिचारा, साधा एकदम. आणि ही आपली एलईडी स्क्रीनची केस, और ये पॅक हो गया एलईडी स्क्रीन. हा बघा गरम आहे. कतले चटके देत सुटलायस. क्या बात है. जिम मध्ये घेऊन जा डंबेल्स. अरे चटका लागेल तोंडाला. ये ए मित्र, ए एक्सक्यूज मी, बडबड कमी कर आणि स्टँड भर ना फटफट. नुसती बडबड लावली पॅकअप झाल्यापासून. सला मारताय कमीने. प्लीज स्टँड विथ अस असा बोललाय तो फालतू माणूस. हे स्टँड बघून कुठून संपत रे, कुठून सुस्त तुला. फिलिप्स ग्लँडिंग भाऊभाऊ भाऊभाऊ करू नको, कुत्रे येतील. क्या बे यूट्यूबर, क्या बोला? ऑल सेट पॅकअप झालंय आपलं. आणि हा बघा बांधून घेऊ टेम्पोच्या मागच्या बाजूचा मालक अमन सकपा आहे. बाबा कसलं डेंजर बांधतोस रे तू सामान. बाकी सामान बांधायची ऑर्डर वगैरे घेतोस? ए मोहम्मद शरीफ, सामान बांधायची ऑर्डर घेतोस काय? सांग ना. ए टेम्पो लोड वगैरे करून झाले आणि आम्ही आता बसलोय जेवायला. कसा हाडसतोय. अरे दत्तू आनंदाय. आणि आपली अर्धी गँग बसली आहे तिकडे. जेवण वगैरे झालेलं आहे, एकदम मस्त कार्यक्रम झालाय. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओत. आमचा लाडका दादा सचिन दादा आणि आज आमच्या सोबत होता माझा भाऊ लाडका प्रशांत, जोगेश्वरीतलं अजून एक फेमस व्यक्तिमत्व. हे एक आणि ते एक दोघे जण. चल निघतो आम्ही पण आता इथून, कारण सगळेच निघालेत. आपली गाडी पण रेडी आहे. मी आज गाडीत ना आलोय, आज मी आपल्याच गाडीवरनं आलोय. आता इथून निघतो, बघूया काय प्लॅन बनतो. आता आपले सगळे भाऊ जमले तिकडे, आता इथून निघू आम्ही एकत्रच. म्हणजे कोणाला ना कोणाला कोणा ना कोणाच्या गाडीवर ॲडजस्ट करायचं असतं, त्यामुळे सगळं चालू आहे. आणि आमचे मुकादम बघा, हिशोब चालू आहे तिकडे. आत्ताच जोगेश्वरीत पोहोचलोय आणि आपल्या बाकीच्या गाड्यांची, आपल्या सगळ्या पोरांची वाट बघतोय. थांबलो आता, बघूया किती वेळात येतील इकडे. माझाच पहिला नंबर आणि माझा दुसरा नंबर. हा वांडर माझ्यासोबतच होता. आम्ही आलोय, जरा जास्त पळवली नाही गाडी, आलो फास्ट फास्टच आलो, पण आम्हीच आलो इथे. अजून कोण आले नाही आहे तर बघतोय, वाटच बघतोय लोकांची. आत्ताच आलेत सगळे, आपला टेम्पो पण आला, फोर व्हीलर पण आली आहे. मी पण आता निघतो इथून घरी.
तर हा व्लॉग इथेच एंड करूया. आपला व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा जर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आपलं ऑफिशियल चॅनल म्हणजेच जोगेश्वरी बिट्स ऑफिशियल आणि प्रतीक सोनवणे या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ दोन्ही चॅनलला येतील. आणि आम्ही मगाशी आपला भाऊ सूरज शिगवणला छोटासा एक ट्रिब्यूट देण्याचा प्रयत्न केला आहे. तो आमच्यात नाही आहे पण त्याच्या आठवणी आणि त्याने बनवलेलं सॉन्ग हे सदैव आमच्यासोबत राहणार आहे. त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. चला